सरकारने घेतलेली नाही, ही सावकार रूपी सरकारने घेतलेली आहे. हा माझा आरोप आहे, आरोप. ही तलमल आहे. काय म्हणतोय, ही जी कार आज जर आमच्याकडे ती जमीन असती आणि शिडको जर प्लॅनिंग अथॉरिटी असती, फक्त शिडको आता नावच नको, राज्य सरकारच्या वतीने जो कोण राज्य सरकारच जर प्लॅनिंग अथॉरिटी असती तर आज या शहरामध्ये सर्वच काय आम्हाला भेटलं असतं. तुम्हाला रस्ते पाहिजे, तुम्हाला गार्डन पाहिजे, तुम्हाला मैदान पाहिजे, सामाजिक उद्योग मिळतात ना, हे पैसा वाढवायचा, TDR द्यायचा, सगळं होतो ना. म्हणजे हे कपट, म्हणजे हे सावकार आहे, हे सरकार नाहीये, हे सावकार आहे, सावकार. म्हणून या शहरामध्ये आपण पहा, या शहरामध्ये राहायला जो नागरिक आलेला आहे, आमचा तर सत्यानाश झालेलाच आहे, या शहरातल्या नागरिकांचा सत्यानाश होत आहे. आज मला सांगा, ह्या खारघर पासून तर मुंबईपर्यंत म्हणजे टोलनाक्यापर्यंत जाताना ऑन रस्त्यावरच एखाद्याला मेडिसिन लागला तर त्याला शहराच्या आतमध्ये यावं लागतं. येस, एखाद्याला मेडिसिन लागला तर शहराच्या आतमध्ये यावं लागतं. साधा टॉयलेट नाही, टॉयलेट. अरे आपण खालापूरून निघालो तर मानखूरपर्यंत टॉयलेट नाही. ह्या शहरामध्ये तुझा लग्न हॉल नाही. लग्नाचे जे काही लग्नासाठी लागणार ज्या साहित्याची गरज आहे, ही शहराची गरज आहे. गॅरेज ही गरज आहे, इथे पार्किंग ही गरज आहे. बिलकुल, यांच्यासाठी जागा नाहीये. अरे मी तर शहरातल्या नागरिकांना सांगतो, अरे आम्ही तर उद्ध्वस्त झालोच, आम्ही ध्वस्त झालोच. अरे तुमचे सुद्धा हक्क आणि अधिकार ध्वस्त होतात, हे मी मागच्या वेळेला सांगितलं. शेअर विक्रीच काढले, मी फक्त भूमिपुत्रांना लढा घेतो असं नाही, शेअर्स विक्रीच काढले. अरे जागे व्हा, तुमच्या घराजवळच्या पार्किंगच्या गाड्या पोलीस उचलायला लावतात. पोलिसांना कोण कोण उचलायला लावताय? महानगरपालिका. महानगरपालिका. त्या दिवशी मी आयुक्तांची मीटिंग मध्ये त्या ठिकाणी एक सदस्य सांगत आहे, इथे डंपर पार्किंग आहेत, इथे स्कूल बसेस पार्किंग आहेत, इथे गॅरेजच्या पार्किंग आहेत, आदेश काढा. आदेश आला, काढा. बोल साहेब, कसं काढणार तुम्ही? त्यांची व्यवस्था नको का पहिली करायला? येस, हा त्यांची व्यवस्था तुम्ही करा ना पहिला. म्हणजे टॉयलेट बांधायचं नाही आणि डबा घेऊन गेला त्याला हाकलायचं. काय म्हणतो, पहिले इंतजाम, टॉयलेट बांधायचे नाही, पहिले इंतजाम, टॉयलेट बांधायचे नाही पण डबा घेऊन गेला का त्याला फटके मारायचे.